नमस्कार, मी परमेश्वर आंधळे. सूर्य न्यूज लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आपण इलेक्ट्रिक फायर वर पाणी वापरायचं नाही. इलेक्ट्रिक फायर वर पाणी वापरलं तर आपल्याला शॉक बसतो आणि त्याच्यापासून धोका जास्त उत्पन्न होतो. त्यासाठी हा एक्सटिंग्विशर दिलेला आहे. आणि गॅस फायरला आहे ना, समजा आपलं गॅस शेगडीजवळ, गॅस शेगडीजवळ किंवा टाकीजवळ, गॅसच्या टाकीजवळ, साधारणतः गॅस फायर कुठे होते? एक तर टाकीजवळ, याच्या आपला जो रेग्युलेटर आहे रेग्युलेटरच्या बाजूला, किंवा शेगडीजवळ, शेगडीजवळ जो आपलं पाईप असतो ते पाईपजवळ, तर ज्या ठिकाणी जे लिकेज होतो ना, हा त्या लिके आपले पेटतं, ज्या ठिकाणी पेटलेलं आहे, गॅस पेटलेलं आहे, त्या ठिकाणी याचं पावडर मारायचं. पावडर मारताना हवा इकडच्या दिशेने, हवा ह्या दिशेने, ह्या दिशेला वाहते, तर आपण ह्या दिशेला उभं राहायचं, हवेच्या विरुद्ध दिशेला उभं राहायचं नाही. कारण याच्यातनं जी पावडर उडते, पावडर ती त्या हवेने पुढे जाते. आणि आपण जर विरुद्ध दिशेला उभं राहिलो ती पावडर आपल्या अंगावर येईल, आपल्याला त्याचं काही समजणार नाही. त्याच्यासाठी ही पावडर मारली, त्याच्यात प्रेशर इतकं असतं की आग विझे जाते. आग विझे गेली
रेग्युलेटर बंद करायचं, गॅस रेग्युलेटर बंद करायचं, जर गरम असेल तर त्याच्यात पाणी टाकून ते थंड करायचं, रेग्युलेटर बंद करायचं, सिलेंडर बाहेर करायचं, गॅस वाल्यांना फोन करा, फायर ब्रिगेडला फोन करा, घेऊन ते गॅसचं काय असतं ते बघून घेऊन त्यांना तर आपण डेमो दिला, आता इथं प्रत्यक्ष करायला लावलं, त्याच्यामुळं तशी इथं काही अडचण नाही. सोसायटीच्या लोकांना पण सांगितलं, इतर नागरिकांनी पण कशाबद्दल लिफ्ट आलं, इतर नागरिकांनी अशी जसं आपला डेमो दिला किंवा माहिती नसेल तर माहिती करून बोलून घेणं आणि त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये अडकला तर सर्वप्रथम त्यांनी काय केलं पाहिजे, लिफ्ट मध्ये अडकल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी एक इमर्जन्सी अलार्मचं बटन असतो, ते बटन वाजवलं पाहिजे आपल्या जवळपास, किंवा तो आवाज आपल्या इमर्जन्सी अलार्मचा हे सोसायटीतील लोकांना एकदम माहिती पण असायला पाहिजे आणि तो हॉस्पिटलला माहितीच असतो. त्यांनी येऊन कुठल्या फ्लोरला अडकलेलं आहे ते एक बाहेर नकून मॅन्युअली की असते, त्यांनी तो दरवाजा उघडून अडकलेलं आहे त्याला घाबरू नको असं सांगून ते त्यांनी तसे सांगायला पाहिजे आणि वरती येऊन मॅन्युअली किंवा बॅटरी बॅकअप असेल बॅटरी बॅकअपवरती काहीतरी एक 30 सेकंदानंतर स्टार्ट होते. मधचा दरवाजा वगैरे न उघडता किंवा मशीन रूम मध्ये येऊन आपण मॅन्युअली जसा डेमो दिला बॅटरी बॅकअप आहे ना, असं होऊ शकतं का जर बॅटरी येऊ शकतो त्यावेळेस मॅन्युअलीच करावं प्रत्येक प्रत्येक लिफ्टला सेम असतो, फक्त ब्रेकला थोडस वेगळ्या डिझाईनचा असतो. मग जर बॅटरी बॅकअप नसला तरी ऑपरेट होते मॅन्युअली, तुम्ही आता बॅटरी बॅकअप नसता नाही बॅटरी बॅकअप इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक नाही चालू, तुम्ही मॅन्युअली करावं लागेल म्हणजे जो हे करावं लागेल फिरवा लागेल हो हाताने यांच्यामार्फत 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळला जातो. तर ह्या सप्ताहामध्ये 14 एप्रिल ते 20 एप्रिल ह्या सप्ताहामध्ये आपण नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ठिकाणचे जे अग्निशमन सेवा आहेत फायर ब्रिगेडचे जे केंद्र आहेत त्या केंद्रांमार्फत ज्या ज्या हायराईज बिल्डिंग आहेत किंवा गर्दीचे ठिकाण आहेत मॉल आहेत ह्या ठिकाणी ह्या लोकांना ह्या नागरिकांना याची आग लागू नये म्हणून याची खबरदारी काय घ्यायची किंवा आग लागली तर त्याच्यावर काय हे करायचं काय उपाय योजायचे त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. आपण आज वृंदावन शिल्प या बिल्डिंगमध्ये इथले जे चेअरमन आहेत त्या चेअरमनला त्यांना फोन करून आम्ही विचारलं का आम्हाला इथं प्रात्यक्षिक घ्यायचं आहे, तर त्यांनी आपल्याला त्यांची स्वीकृती दिली. स्वीकृती देऊन त्यांनी आम्हाला टाईम दिला, त्या टाईमप्रमाणे आम्ही इथे येऊन त्यांना पूर्ण लिफ्टचं हायड्रेंट सिस्टीमचं आणि फायर एक्स्टिंग्विशरची कसं ऑपरेट करायचे, बंद पडल्यानंतर त्याचं काय करायचं, मॅन्युअली कशी हँडल करायची, ती पूर्ण माहिती दिली आणि त्यांनी नागरिकांनीही ती पूर्ण माहिती समजून घेतली. आम्ही त्या अग्निशमन दलातर्फे वृंदावन शिल्प सोसायटीचे जे चेअरमन, इथे जे नागरिक आहेत, इथे जे सभासद आहेत, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.